वयाच्या 49व्या वर्षी एका लोकप्रिय अभिनेत्याचं दुःखद निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. हा अभिनेता म्हणजे हरीश पेंगन. मल्याळम चित्रपट अभिनेते हरीश पेंगन यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. हरीश पेंगन यांचे 30 मे रोजी निधन झाले. ते 49 वर्षाचे होते. हरीश पेंगन आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. यकृताच्या समस्येशिवाय त्यांना आणखी काही गंभीर समस्या होत्या, ज्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मीडिया रिपोर्टनुसार पोटदुखीच्या तक्रारीनंतर हरीश पेंगन यांना मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर काही चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर हरीश पेंगन यांची प्रकृती गंभीर असल्याचे आढळून आले. हरीश पेंगनचे यकृत प्रत्यारोपण करावे लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अभिनेत्याची जुळी बहीण हिनेही यकृत दान करण्यात होकार दिला, परंतु त्यांचे दुःख निधन झाल्याचा धक्का बसलाय. तर तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये हरीश यांना श्रद्धांजली वाहू शकता.